हॅलो, नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पापलेट फ्रायची रेसिपी. आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हिरवं वाटण. हिरव्या वाटणामध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे चिंचेचा खोळ. या चिंचेच्या खोळच्या ऐवजी तुम्ही लिंबू देखील वापरू शकता. तर त्यानंतर मी या हिरव्या मसाल्यामध्ये ना चिंचेचा खोळ ॲड केलेला आहे. आणि पापलेटं इथे मी अख्खीच घेतलेली आहेत, मधून त्याला चिरा केलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही पीस देखील करू शकता. आणि आता आपण यामध्ये ॲड करतो आहे चवीपुरतं मीठ. इथे मी सैंधव मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हळद ॲड केलेली आहे 1 चम्मच. आणि लाल मिरची पावडर मी 2 चमचे ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर 1 चम्मच आगरी कोळी मसाला. त्यानंतर आता आपण सर्व हा मसाला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि पापलेटला व्यवस्थित असा लावणार आहोत. तर अशा प्रकारे पापलेटला व्यवस्थित त्या चिरांमध्ये देखील मसाला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण मसाला लावायचा आहे. तर इथे पापलेटला व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे. तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही 1 तासभर हे पापलेट मसाल्यामध्ये असेच ठेवायचे आहेत. आणि जर वेळ नसेल तर तुम्ही पटकन देखील फ्राय करू शकता. तर मी इथे 1/2 तास पापलेट असेच ठेवून दिले होते. त्यानंतर इथे मी गॅसवरती फ्राय पॅन ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. साधारणपणे आपण 3 ते 4 पळ्या तेल इथे घ्यायचं आहे. त्यानंतर पापलेटला क्रिस्पी असं कोटिंग येण्यासाठी मी इथे रवा, लाल मिरची पावडर आणि मीठ हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे पापलेटवरती हा रवा व्यवस्थित लावायचा आहे. आणि अशा प्रकारे आता आपण पापलेट फ्राय करून घेणार आहोत. पापलेट फ्राय करताना ना मीडियम फ्लेम ठेवायची आपण गॅसची. आणि फिश फ्राय करताना ना आपण सारखं त्याला पलटी करायचं नाही आहे. एकदाच आपण एका साईडने बनवून घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या साईडने, त्यामुळे मच्छीचे ना तुकडे पडत नाहीत आणि फिश आपली व्यवस्थित फ्राय होते. तर अशा प्रकारे तेल उडू नये म्हणून मी 2 कालथ्यांच्या साह्याने पापलेट दुसऱ्या साईडने पलटी करून घेतलेलं आहे. आणि आता दुसऱ्या साईडने व्यवस्थित आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. तर आता अशा प्रकारे आपण आपलं दुसरं पापलेट देखील फ्राय करून घेणार आहोत. तर मस्त असं पापलेट इथे फ्राय झालेलं आहे. तुम्ही कलर आणि टेक्स्चर बघू शकता. Thank you.
तर अशा प्रकारे क्रिस्पी असं पापलेट फ्राय तुम्ही देखील नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.